press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आप में अनेक महान लोगों के बारे में जाने रहते हो, जैसे अकबर के बारे में, बीरबल के बारे में, जैसे ही कृष्णदेव राय, तेनालीराम, अनेक व्यक्तियों के बारे में आप तो जाने हो। यहाँ हम देखेंगे बीरबल के बारे में, यानी बीरबल एक बहुत साधारण और बुद्धिमान व्यक्ति है। उनके बुद्धिमान देखकर अनेक लोग जलते रहते थे, यानी आप जान गए हो कि मैं किसके बारे में बोल रही हूँ। तो बच्चों, मैंने आप एक आज एक नया पाठ आरंभ कर रही हूँ, जैसा सवाल वैसा जवाब। सवाल सवाल यानी प्रश्न, जवाब उत्तर, है ना। बीरबल एक बुद्धिमान व्यक्ति है ना, उन्हें क्या करते थे, उनको कोई प्रश्न पूछेंगे उस सवाल को बहुत आसानी से क्या करते थे, पार करते थे, यानी उत्तर देते थे। जैसा सवाल वैसा जवाब, ये पाठ का नाम है जैसा सवाल वैसा जवाब। हम देखते हैं कि राजा कृष्णदेव राय के दरबार में तेनालीराम एक बहुत प्रमुख प्रसिद्ध व्यक्ति है। जैसे ही यहाँ हम देखते हैं कि बादशाह अकबर के दरबार में बीरबल एक प्रसिद्ध मंत्री हैं, जैसे ही वहाँ एक बुद्धिमान मंत्री हैं। देखेंगे, यानी बीरबल ने अपनी बुद्धि को ऐसे दिखाते हैं, यानी उनसे जलने वाले लोगों को वो कैसे संभालते हैं, यहाँ हम देखते हैं। अब मैंने पाठ पढ़ रही हूँ, आप क्या करना है, ध्यान से सुन ले, ध्यान से सुनना, और आपके पास जो पुस्तक है वहाँ देखना है। मैं जो कुछ भी लिखती हूँ, यानी समानार्थक शब्दों, विलोम शब्दों, जैसे ही वचन बदल कर लिखिए, लिंग बदलिए, पाठ करते समय मैं आपको जो कुछ बताती हूँ, जो सुनाती हूँ, वहाँ भी आप क्या करना है, पेंसिल से लिखना है। अच्छा बच्चों, आप क्या करो, अब मैं पाठ पढ़ रही हूँ, आप ध्यान से सुनो और देखो। कीप योर फिंगर्स चिल्ड्रन एंड लिसन। पार्ट दो, जैसा सवाल वैसा जवाब। सवाल सवाल यानी जिसका और एक अर्थ होता है प्रश्न, है ना। सवाल यानी प्रश्न, जवाब उत्तर। नहीं, बीरबल को कौन से प्रश्न पूछते हैं, उसके लिए वो कैसे उत्तर देते हैं, यहाँ हम देखते हैं। यानी बीरबल की बुद्धिमान को परीक्षा करते लोगों को वे कैसे उत्तर देते, यहाँ हम देखते हैं। बादशाह अकबर अपने मंत्री बीरबल को बहुत पसंद करता था। बीरबल की बुद्धि के आगे बड़े बड़ों की भी कुछ नहीं चल पाती थी। इसी कारण कुछ दरबारी बीरबल से जलते थे। वे बीरबल को मुसीबत में फांसने की तरीके सोचते रहते थे। अकबर के एक खास दरबारी ख्वाजा सरा को अपनी विद्या और बुद्धि पर बहुत अभिमान था। बीरबल को तो वे अपने सामने निरा बालक और मूर्ख समझते थे, लेकिन अपने ही मानने से तो कुछ होता नहीं। दरबार में बीरबल की ही तूती बोलती और ख्वाजा साहब की बात ऐसी लगती थी जैसे नक्कारखाने में तूती की आवाज़। ख्वाजा साहब की चलती तो वे बीरबल को हिंदुस्तान से निकलवा देते, लेकिन निकलवाते कैसे। एक दिन ख्वाजा ने बीरबल को मूर्ख साबित करने के लिए बहुत सोच विचार कर कुछ मुश्किल प्रश्न सोच लिए। उन्हें विश्वास था कि बादशाह के उन प्रश्नों को सुनकर बीरबल के चक्के चूट जाएंगे, और वहां लाख कोशिश करके भी संतोषजनक उत्तर नहीं दे पाएगा। फिर बादशाह मान लेगा कि ख्वाजा सारा के आगे बीरबल
कुछ नहीं है। देखो, बादशाह अकबर अपने मंत्री बीरबल को बहुत पसंद करता था। बादशाह अकबर यानी राजा अकबर ने अपने मंत्री बीरबल को बहुत पसंद करते थे। क्यों पसंद करते थे? देखो, बीरबल की बुद्धि के आगे बड़ा बड़ों की कुछ नहीं चल पाती थी। बीरबल की बुद्धिमान के सामने बड़ों की कुछ भी नहीं चलती थी, इसलिए वे बहुत पसंद करते थे बीरबल को। इसी कारण कुछ दरबारी बीरबल से जलते थे। अकबर यानी बादशाह अकबर ने बीरबल को बहुत पसंद करते थे ना, इसलिए अनेक दरबारी ने यानी दरबार में रहने वाले कुछ दरबारी ने बीरबल से जलते थे यानी ಅಂದರೆ ನಾವೇನು ಹೊಟ್ಟೆ ಹುರ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಒಬ್ಬರನ್ನ ನೋಡಿದರೆ ಆಗದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈಗ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ತಿದ್ದಾರೆ, ಯಾನಿ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಿ ತರ ಆಸೆ ಪಡ್ತೇ ರೈತೆ, ಅಧ್ಯಾಪಕರ್ಕೊ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಬಹುತ್ ಹಿ ಪಸಂದ್ ಕರ್ತೆ ಹೇ ತಬ್ ಅನೇಕ ಬಚ್ಚೋನೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಉನ್ಸೆ ಜಲ್ತೆ ರಹತೆ ಹೇ ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನ ಒಬ್ಬ ಯಾರೇ ಆಗಲಿ ತುಂಬ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದಾರೆ ಟೀಚರ್ ಅಂದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಿಮಗೂ ಕೂಡ ಅವನ ಬಗ್ಗೆ ಅಸೂಯೆ ಮೂಡುತ್ತೆ. ಬರೀ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಅವನಿಗೇನೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಹೇನಾ. ಅಧ್ಯಾಪಕ ಹರ್ ಸಮಯ ಉಸಿಕೋ ಹಿ ಬುಲಾತೆ ಹೇ, ಹಮಕೋ ನಹಿ ಬುಲಾತೆ, ಹಮಕೋ ನಹಿ ಪಸಂದ್ ಕರ್ತೆ ಹೇನಾ. ಏಸಿ ಭಾವನೆ ಆಪ್ಕಿ ಮನ್ ಮೇ ಚಲ್ತಿ ರಹತಿ ಹೇ, ಆ ಥರ ಒಂದು ಭಾವನೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ, ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ತರಹ ಒಂದು ಸಿಚುವೇಶನ್, ಅದೇ ಥರ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶ ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ವೇ ಬೀರ್ಬಲ್ಕು ಮುಸೀಬತ್ ಮೇ ಫಾಂಸ್ನೆಕ್ಕೆ ತರೀಕೆ ಸುಸ್ತೆ ರಹತೆ ತೆ, ಮುಸೀಬತ್ ಮೇ ಇವನನ್ನು ಬೀರ್ಬಲ್ನ ಯಾವುದಾದ್ರೂ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ನೀ ಕೋಯಿ ಏಕ್ ಕಷ್ಟ ಮೇ ಇಸೆ ಫಾನ್ಸ್ ಕರ್ ಡಾಲ್ನಾ ಕರ್ ತರೀಕೆ ಸೋಚ್ ರಹಿತೆ. ತರೀಕೆ ಏನಿ ಐಡಿಯಾ, ತರೀಕೆ ಐಡಿಯಾ. ಐಡಿಯಾ ಯಾನಿ ಉಪಾಯ ಭೀ ಹಮ್ ಬೋಲ್ತೆ ಹೇ. ಉಸೆ ಕೋಯಿ ಏಕ್ ಸಂಕಷ್ಟ ಮೇ ಡಾಲ್ನಾ ಯಾನಿ ಉಸೆ ಏಕ್ ಕೋಯಿ ಸಂಕಷ್ಟ ಆನಾ ಕರ್, ಉಸೆ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹೇತೆ ಸೋಚ್ ರಹೇತೆ, ತರೀಕೆ ಸೋಚ್ತೆ ರಹೇತೆ. ಅವನನ್ನು ಹೇಗಾದರೂ ನಾವು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಬೀಳಿಸ್ಬೇಕು. ರಾಜ ಅಕ್ಬರ್ ಅವನ ಮೇಲೆ ತುಂಬ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ವ, ಆ ಒಂದು ನಂಬಿಕೆನ ಹೇಗಾದರೂ ನಾವು ಸುಲಿ ಮಾಡಬೇಕು, ಅವನನ್ನು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಯೋಚಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ಉಪಾಯನ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ರು. ಅಕ್ಬರ್ಗೆ ಏಕ್ ಕಾಸ್ ದರ್ಬಾರಿ ಖ್ವಾಜಾ ಸಾರಾಕೋ ಅಪನಿ ವಿದ್ಯಾ ಅವ್ರ ಬುದ್ಧಿ ಪರ್ ಬಹುತ್ ಅಭಿಮಾನ. ಅಕ್ಬರ್ಗೆ ಏಕ್ ಕಾಸ್ ದರ್ಬಾರಿ ಖ್ವಾಜಾ, ಖ್ವಾಜಾ ಯಾನಿ ಫರೀಕ್ ಬೋಲ್ತೆ ಯಾನಿ ಮುಸ್ಲಿಮಾನ್ ಮೇ ರಹತೆ ಹೇನಾ, ಫರೀಕ್ ಯಾನಿ ಮಹಾತ್ಮ, ಏಕ್ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಭೀ ಹಮ್ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ಫರೀಕ್. ಫರೀಕ್ಕೋ ಅಪನಿ ವಿದ್ಯಾ ಅವ್ರ ಬುದ್ಧಿ ಪರ್ ಬಹುತ್ ಅಭಿಮಾನ. ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ಕೋ ಅಪನಿ ಬುದ್ಧಿ ಅವ್ರ ವಿದ್ಯಾ ಪರ್, ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ಕೋ ಅಪನಿ ಬುದ್ಧಿ ಅವ್ರ ವಿದ್ಯಾ ಪರ್ ಯಾನಿ ಹಮಕೋ ಹಮ್ ಪರಿ ವಿಶ್ವಾಸ ರಹನಾ ಹೈ, ಅಭಿಮಾನ ರಹನಾ ಹೇನಾ. ನಮಗೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬುದ್ಧಿ ಬಗ್ಗೆ ಅಥವಾ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಲೆಡ್ಜ್ ಬಗ್ಗೆ ನಮಗೂ ಕೂಡ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಅಭಿಮಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಯಹಾ ಪರ್ ಬಿ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ಕೋ ಅಪನಿ ಬುದ್ಧಿ ಅವ್ರ ವಿದ್ಯಾ ಪರ್ ಬಹುತ್ ಅಭಿಮಾನ. ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ತೋ ವೇ ಅಪನೆ ಸಾಮ್ನೆ ನಿರಾ ಬಾಲಕ್ ಅವ್ರ ಮೂರ್ಖ ಸಮಸ್ತೆ ತೇ. ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ನೇ ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ಅಪನಿ ಸಾಮ್ನೆ ಅಂದರೆ ಅವನ ಮುಂದೆ, ಯಾರ ಮುಂದೆ, ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ನ ಮುಂದೆ, ಉಸ್ಕಿ ಸಾಮ್ನೆ, ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ ಕಿ ಸಾಮ್ನೆ ಬೀರ್ಬಲ್ ಕಿ, ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ಯಾನಿ ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ನಿರಾ ಬಾಲಕ್, ಇವನೇನು ಒಬ್ಬ ಸಣ್ಣ ಬಾಲ್ಕ ಅಲ್ವಾ. ಜೈಸೆ ಹಿ ಮೂರ್ಖ ಸಮಸ್ತೆ ತೆ, ಇವನೊಬ್ಬ ಮೂರ್ಖ, ಇವನೇನು ನನ್ನ ಬುದ್ಧಿ ಮುಂದೆ ಇವನದೇನು ನಡೆಯುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಇವ್ರದ್ದೇನು ನಡೆಯುತ್ತೆ, ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇ ಸರಿ, ನಾನು ಮಾಡಿದ್ದೇ ಸರಿ, ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನೋ ಅದೇ ಕರೆಕ್ಟು, ನನಗಿಂತನೇ ಇವನು ಬುದ್ಧಿವಂತನಾ ಅಂತ ಒಂದು ಭಾವನೆ ಅವರಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಕಿನ್ಮೆ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ ಮೇ ಲೇಕಿನ್ ಅಪನೇ ಹಿ ಮಾನ್ನೆ ಸೆ ತೋ ಕುಚ್ ಹೋತಾ ನಹಿ. ದರ್ಬಾರ್ ಮೇ ಬೀರ್ಬಲ್ ಕಿ ಹಿ ತುತಿ ಬೋಲ್ತಿ ಅವ್ರ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ ಕಿ ಬಾತ್ ಐಸಿ ಲಗ್ತಿ ತಿ ಜೈಸೆ ನಕ್ಕರ್ ಖಾನೆ ಮೇ ತುತಿ ಕಿ ಆವಾಜ್. ಸಬ್ ಲೋಗೋ ನೆ ಯಾನಿ ದರ್ಬಾರ್ ಮೇ ರಹನೆ ವಾಲೆ ಸಬ್ ಲೋಗೋ ಕೋ ತೋ ಬೀರ್ಬಲ್ ಕಿ ಬಾರೆ ಮೇ ಏಕ
अभिमान था, जैसे ही ख्वाजा साहब की कुछ भी नहीं चलती थी। सब बीरबल को ही मानते थे, यानी बीरबल को ही सारे लोग पसंद करते थे। जैसे बादशाह अकबर भी बीरबल को ही मानते थे। यहाँ देखकर ख्वाजा को बहुत ही क्या हो रहा था, आग बबूला हो रहा था, है ना। देखो नक्करकाने में तूती की आवाज़, नक्करकाने यानी साधारण व्यक्ति को महत्वपूर्ण बात अंदाज जाना, यानी एक साधारण व्यक्ति मान डालना, यानी बीरबल को एक साधारण व्यक्ति के रूप में दिखाई देना किनके सामने, राजा यानी बादशाह अकबर के सामने बीरबल को एक साधारण व्यक्ति के रूप में खड़े होना, है ना। ಯಾವಾದ್ರೂ ಉಪಾಯ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅಕ್ಬರ್ ಯಾನಿ ಬಾದಶಾ ಅಕ್ಬರನ ಮುಂದೆ ಈ ಒಂದು ಬೀರ್ಬಲ್ನ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಒಬ್ಬ ಸಾಧಾರಣ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವನೆ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ಗೆ ಚಲ್ತಿತ್ತು ವೇ ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಸೆ ನಿಕಲ್ವಾ ದೇತೆ ಲೇಕಿನ್ ನಿಕಲ್ವಾತೆ ಕೇಸೆ ಮೇರಿ ಬಾತ್ ಸಬ್ ಮಾನ್ ಲೇತೆ ತೋ मैं बीरबल को हिंदुस्तानी से बाहर डालता हूँ, है ना। मेरी बात सब मान ले तो बीरबल को हिंदुस्तानी से बाहर निकलवा देता हूँ। फिर निकलवाते कैसे, एलू कूड़ा नन मातन केलबिट्रे नानेनबू बीरबल आराम से आगे होरगड़े आगबिडबू हिंदुस्तान दिंदाने अंदर ये वंदु संस्थान दिंदाने नानेनबू बीरबल ಹೊರಗಡೆ ಆಗ್ಬಿಡ್ಬೋದು. ಬಟ್ ಹೇಗೆ, ಮೇ ಕೇಸೆ ಉಸೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಸೆ ಬಾಹರ್ ಡಾಲ್ ಸಕ್ತಾ ಹೂ. ದೇಖೋ ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಸೆ ಬಾಹರ್ ಡಾಲ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ನೇ ಕ್ಯಾ ಉಪಾಯ ಸೋಚ್ ರಹೆ ತೇ ಯಾನಿ ಕೇಸೆ ಉಪಾಯ ಸೋಚ್ತೆ ತೇ ಅಬ್ ಹಮ್ ದೇಖೆಂಗೆ. ಏಕ್ ದಿನ ಖ್ವಾಜಾನೆ ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ಮೂರ್ಖ ಸಾಬಿತ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ बहुत सोच विचार कर कुछ मुश्किल प्रश्न सोच लिए. देखो ख्वाजा ने बीरबल को मूर्ख साबित करने के लिए, साबित अंतंद्रे प्रूव माड़के ಏನಂತಾ, बीरबल ಒಬ್ಬ ಮೂರ್ಖ, ಅವನಲ್ಲಿ ನಾಲೆಡ್ಜ್ ಇಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಏನು ತಿಳಿದಿಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಏನು ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಸಾಬೀತ್ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯಾನಿ ಉಸೆ ಸಾಬೀತ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಯಾನಿ ಬೀರಬಲ್ ಕೋ ಮೂರ್ಖ ಸಾಬಿತ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ನೆ ಸೋಚ್ ವಿಚಾರ ಕರ್ प्रश्नों को सोच लिए, मुश्किल प्रश्नों को, मुश्किल यानी कठिन, तुम्बा टफ आगिरतक्कंतद्दु. मुश्किल यानी कठिन, तुम्बा टफ आगिरतक्कंतद्दु, तुम्बा टफ आगिरतक्कंत क्वेश्चन सोच लिए. सोच विचार कर प्रश्नों को सोच लिए. उन्हें विश्वास था कि बादशाह के उन प्रश्नों को सुनकर बीरबल के चक्के छूट जाएंगे और वहां लाख कोशिश करके भी संतोषजनक उत्तर नहीं दे पाएगा. वहां सोच गया कि यानी ख्वाजा साहब ने सोच गया कि मैंने जो प्रश्न सोचा हूं उन प्रश्नों को उत्तर देने के लिए बीरबल उत्तर देने के लिए उसकी चक्की चूर जाएगी यानी उस यानी बीरबल को पराजित करना के लिए सोच रहा था ना, वो मेरे प्रश्नों को उत्तर दे नहीं पाते, यानी मेरे प्रश्नों को उत्तर नहीं दे सकते, वे इस मुश्किल में वो पराजित हो जाते, यानी हैरान करना चक्के चूट जाएगा में उसे पराजित करना, नहीं तो हैरान करना, यहाँ सोचते रहते हैं और कोशिश करके भी लक्षान घंटले सुमार कोशिश यानी प्रयत्न कोशिश ट्राई यानी प्रयत्न लाख कोशिश
लाख कोशिश करके भी संतोषजनक उत्तर नहीं दे पाएंगे। एस्टे प्रयत्न पट्टरु एस्टे ट्राई माडिदरु यानी अकबर को कुछ नहीं कर पाते, संतोषजनक उत्तर नहीं दे पाएगा। संतोषजनक उत्तर मैंने जो उसे सवाल पूछता हूँ उसे वहाँ संतोषजनक उत्तर नहीं दे पाएगा। अवन एस्टे योचने माडिदरु लक्षान गंटले योचने माडिदरु ट्राई माडिदरु अवनिगे ओंदु संतोषजनकवागिरतक्कंत यानी अकबर को खुश करने के लिए उत्तर नहीं दे पा सकता। कौन कौन सोच रहे थे? ख्वाजा साहब ने सोच रहे थे बीरबल उत्तर नहीं दे पाएगा। फिर बादशाह मान लेगा कि ख्वाजा सारा के आग बीरबल कुछ नहीं है। तब अकबर यानी बादशाह यानी राजा मान लेगा कि ख्वाजा सारा के आगे, ख्वाजा सारा यानी एक फकीर है ना, उसके आगे आगे यानी सामने, ख्वाजा के आगे बीरबल कुछ नहीं है। अंद्रे ख्वाजा साहब ना मुंदे बीरबल ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಕೌನ್? ಬಾದಶಾಹ. ಬಾದಶಾಹನೇ ಸೋಚೆಗೆ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ಗೆ ಆಗೆ ಬೀರ್ಬಲ್ ಕುಚ್ ನಹಿ ಹೇ, ಆಗೆ ಪೀಚೆ, ಆಗೆ ಯಾನಿ ಮುಂದೆ, ಜಿಸ್ಕ ಅವರೆ ಕರ್ತಾ ಹೇ ಸಾಮ್ನೆ, ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ಗೆ ಸಾಮ್ನೆ, ಆಗೆ ಪೀಚೆ, ಜಿಸ್ಕ ವಿಲಮ್ ಶಬ್ದ ಹೋತಾ ಹೇ ಪೀಚೆ, ಕುಚ್ ನಹಿ ಹೇ ನನ್ನ ಇವ್ರ ಮುಂದೆ ಯಾನಿ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ರ ಮುಂದೆ ಬೀರ್ಬಲ್ ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಬಿಡ್ತಾರೆ. ದೇಖು ಆಗೆ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೇ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್. ದೇಖು ಬಚ್ಚೋ ಯಾನಿ ಅವ್ರು ಸುನ್ಲೋ ಮೈ ಪಾಠ ಪಡ್ ರಹಿ ಹೂನ್. ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ ಅಚ್ಕನ್ ಪಗಡಿ ಪಹನ್ಕರ್ ದಾಡಿ ಸಹಲಾತೆ ಹುಯೇ ಅಕ್ಬರ್ ಕೆ ಪಾಸ್ ಪಹುಂಚೆ ಔರ್ ಸಿರ್ ಝುಕಕರ್ ಬೋಲೆ ಬೀರ್ಬಲ್ ಬಡಾ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಬಂತಾ ಹೇ, ಆಪ್ ಭೀ ಉನ್ಕಿ ಲಂಬಿ ಚೌಡಿ ಬಾತೊಂಕೆ ದೋಖೆ ಮೇ ಆ ಜಾತೆ ಹೇ, ಮೇ ಚಾಹತಾ ಹೂನ್ ಕಿ ಆಪ್ ಮೇರೆ ತೀನ್ ಸವಾಲೊಂಕೆ ಜವಾಬ್ ಪೂಛ್ಕರ್ ಉಸ್ಕೆ ದಿಮಾಗ್ ಕಿ ಗಹರಾಯಿ ನಾಪ್ ಲೇ, ಉಸ್ ನಕಲಿ ಅಕಲ್ ಬಹದೂರ್ ಕಿ ಕಲಾಯಿ ಖುಲ್ ಜಾಯೇಗಿ. ಖ್ವಾಜಾ ಕೆ ಅನುರೋಧ ಕರ್ನೇ ಪರ್ ಅಕ್ಬರ್ ನೇ ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ಬುಲಾಯಾ ಔರ್ उनसे कहा, बीरबल परम ज्ञानी ख्वाजा साहब तुमसे तीन प्रश्न पूछना चाहते हैं, क्या तुम उत्तर दे सकोगे? बीरबल बोले, झांपना जरूर दूंगा, खुशी से पूछे. देखो ख्वाजा साहब अचकन पगाड़ी पहनकर दाढ़ी सहलाते हुए अकबर के पास पहुँचे. अचकन अचकन यानी कोट, अचकन कोट यानी जिसे हम शेरवानी भी बोलते हैं, अचकन को हम शेरवानी भी बोलते हैं. पहन अचकन पगड़ी पहनकर दाढ़ी सहलाते हुए लंबा सा शेरवानी यानी लंबा सा अंगारक भी बोलते हैं जिसे हम शेरवानी भी बोलते हैं. अचकन को पहनकर दाढ़ी सहलाते हुए अंदर दाढ़ी यानी ಫಕೀರ್ ನೇ ದಾಡಿ ಚೋರತಾನ ಯಾನಿ ಉದ್ವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದಾಡಿನ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರು, ಸಹಲಾತೆ ಹುಯ್ಯ ಅದನ್ನು ಸೌರ್ಕೊಂತ ಸೌರ್ಕೊಂತ ಅಕ್ಬರ್ಗೆ ಪಾಸ್ ಪಹುಂಚೆ. ಪಾಸ್ ಪಾಸ್ ದೂರ್, ಪಾಸ್ ಏನಿ ಹತ್ತಿರ, ಜಿಸ್ಕ ವಿಲಾಮ ಶಬ್ದ ಹೋತಾ ಹೇ ದೂರ್. ಅಕ್ಬರ್ಗೆ ಪಾಸ್ ಪಹುಂಚೆ ಔರ್ ಸಿರ್ ಝುಕಕರ್ ಬೋಲೆ ಬೀರ್ಬಲ್ ಬಡಾ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಬಂತಾ ಹೇ, आप भी उनकी लंबी चौड़ी बातों के धोखे में आ जाते हो. ख्वाजा साहब ने बोल रहे हैं बीरबल तो बहुत बुद्धिमान है, आप भी उनकी लंबी चौड़ी बातों की उद्वागिरतक्कंथ ಏನು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ ಆ ಒಂದು ಮಾತಿಗೆ ಮಾರು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಉನ್ ಬಾತೋ ಕೆ ಧೋಖೆ ಮೇ ಆ ಜಾತೆ ಹೋ. ಧೋಖೆ ಅನ್ನಿ ಮೋಸ, ಚಿಟ್ ಮಾಡ್ದಂತಾರಲ್ವ ನೀವು ಆ ಒಂದು ಮರಳಾಗ್ಬಿಡ್ತೀರಿ, ಆ ಒಂದು ಮೋಸದ ಮಾತಿಗೆ ನೀವು ಮರಳಾಗ್ಬಿಡ್ತೀರಿ ಅಂತ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ನೇ ಅಕ್ಬರ್ಗೆ ಪಾಸ್ ಬೋಲ್ ರೇ ಹೇ, ಮೈ ಚಾಹತಾ ಹೂನ್ ಕಿ ಆಪ್ ಮೇರೆ ತೀನ್ ಸವಾಲೋಂಕೆ ಜವಾಬ್ ಪೂಛ್ಕರ್ ಉಸ್ಕೆ ದಿಮಾಗ್ ಕಿ ಗಹರಾಯಿ
नाप ले। मैं चाहता हूँ कि ना निष्ठा प्रतिदिन इनी कौन ख्वाजा साहब ने बोल रहे हैं, मैं चाहता हूँ कि आप मेरे 3 सवालों को पूछकर, यानी मैं आपके सामने 3 सवालों को रखता हूँ, उन सवालों के जवाब पूछकर उसके दिमाग की गहराई नाप ले। नाप यानी मेजर, नाप अंदर अलते माड़ोदु। नानेन नि मुंदे 3 प्रश्नेगळन्नु इड्तीनि, आ 3 प्रश्नेगळिगे बीरबल आंसर माडिद अंतंद्रे नीवु अवाग एनु माडि अवन ಬುದ್ಧಿನ ಅವನೇನು ಕೊಡ್ತಾನಲ್ವ ಆನ್ಸರು, ಬೀರ್ಬಲ್ ಜೊ ಉತ್ತರ ದೇತೆ ಹೇನ ಜಿನ್ ಉತ್ತರೊನ್ಸೆ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕರೋ ಬೀರ್ಬಲ್ ಕಿ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಕೋ ನಾಪ್ ಲೇನಾ, ನಾಪ್ ಯಾನಿ ಅಳತೆ ಮಾಡೋದು, ನಾಪ್ ಅಳತೆ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಯಾನಿ ಮೆಜರ್ ನಾಪ್ ಲೇನಾ ಮೆಜರ್, ಯಾನಿ ಬೀರ್ಬಲ್ ಕಿ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಕೋ ಆಪ್ ನಾಪ್ ಲೇ। उस नकली अकल बहादुर की कलाई खुल जाएगी, तब क्या होगा, उस नकली अकल बहादुर की यानी तब क्या होगा, बीरबल की बुद्धिमान की कलाई खुल जाएगी। कलाई ऐनंद्रे हित्ताले मतलब ताम्रद ಒಂದು ಪಾತ್ರಗಳು ಇರ್ತವಲ್ಲ ಅವಕ್ಕೆ ಕಲಾಯಿ ಅಂತ ಮಾಡ್ತಾರೆ। ಕಲಾಯಿ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇದು ಮನೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಅಂಡೆ ಅಥವಾ ಬಿಂದಿಗೆನ ನೋಡಿರ್ತೀರಿ, ತಾಮ್ರದ ಬಿಂದಿಗೆನ ನೋಡಿರ್ತೀರಿ, ಈ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಕಲಾಯಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ। ಕಲಾಯಿ ಅಂತಂದರೆ ಅದು ಬೇಗ ಹಾಳಾಗಿ ಕುಡಿದು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಲಾಯಿನ ಮಾಡ್ತಾರೆ। ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ತಾಮ್ರದ ಬಿಂದಿಗೆಯನ್ನು ಅಥವಾ ತಳೆದಿದ್ದರೆ ನೋಡ್ಬೋದು ನೀವು, ಅದಕ್ಕೆ ಕಲಾಯಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ। ಕಲಾಯಿ ಕುಲ್ ಜಾಯೇಗಿ, ಅವನ ಒಂದು ನಿಜವಾದ ಬಣ್ಣ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಯಾನಿ ಬೀರ್ಬಲ್ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಹೇ ಯಾ मूर्ख है, यहाँ तो मैं साबित करता हूँ। नी ख्वाजा साहब ने बोल रहे हैं, मैं जो सवाल पूछता हूँ उन प्रश्नों को यानी उन सवालों को बीरबल सही तरफ से जवाब दिए तो तब उसका कलाई खुल जाएगी, यानी उसकी बुद्धिमान की कलाई खुल जाएगी। कर ख्वाजा साहब ने अकबर के सामने बोल रहे हैं, ख्वाजा के अनुरोध करने पर अकबर ने बीरबल को बुलाया। नी इतनी सारी बातों को सुनकर अकबर ने क्या किए, बीरबल को बुलाए और उनसे कहा, बीरबल परम ज्ञानी ख्वाजा साहब तुमसे 3 प्रश्न पूछना चाहते हैं। परम ज्ञानी नी अकबर ने बीरबल को बोल रहे हैं, परम ज्ञानी ख्वाजा साहब, परम ज्ञानी अंदरे ख्वाजा साहब को बोल रहे हैं अकबर ने, यहाँ परम ज्ञानी हैं, इन्होंने यानी ख्वाजा साहब ने तुमसे 3 प्रश्न पूछना चाहते हैं, क्या तुम उनके उत्तर दे सकोगे, नीवू अदके आंसर न मारतीरा। बीरबल और बीरबल बोले, जहांपना जहांपना जरूर दूंगा खुशी से। तब बीरबल ने बोला, जहांपना अंदरे ಮಹಾರಾಜ ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಅವಶ್ಯವಾಗಿ ಜರೂರ್ ಯಾನಿ ಅವಶ್ಯ ದೊಂಗ ಜರೂರ್ ಖುಷಿ ಸೇ ಪೂಚೆ, ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ ಜೊ ಪೂಛತೆ ಹೇ ಉಸೆ ಖುಷಿ ಸೇ ಪೂಚೆಂದೆ, ಮೇನೆ ಖುಷಿ ಸೇ ಜವಾಬ್ ದೇತಾ ಹೂ। ಯಾ ದೇಖೋ ಕ್ಯಾ ಹೋ ರಹಾ ಹೈ, ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ ನೆ ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ಮೂರ್ಖ ಬನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಹೈ ನಾ, ಮೂರ್ಖ ಬನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಔರ್ ಬುದ್ಧಿಮಾನ್, और उन्होंने ही बहुत ही बुद्धिमान है यहाँ साबित करने के लिए, है ना, ख्वाजा साहब बुद्धिमान है और बीरबल मूर्ख हैं, यहाँ साबित करने के लिए अकबर के सामने खड़े हुए हैं। आगे क्या होता है, यानी ख्वाजा साहब बुद्धिमान है या बीरबल बुद्धिमान है, ख्वाजा साहब पूछे गए प्रश्नों को बीरबल कैसे उत्तर देते हैं, उन दिए यानी बीरबल देने वाले उत्तर से कौन बुद्धिमान होते हैं, बीरबल बुद्धिमान होते हैं यानी नहीं तो ख्वाजा साहब बुद्धिमान हैं, यहाँ तो साबित होता है। इसका आगे भाग हमने आगे क्लास में देखेंगे बच्चों, धन्यवाद।